माजी मंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदेत घेतलेल्या भूमिकेनंतर आता सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेत दोन गट पडल्याचं पाहायला मिळतं. काल खेकड्याचं पोस्टर लावून माजी मंत्री सावंत यांच्यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी टीका केलेली पाहायला मिळाली. पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांचा सावंत यांच्यावरती टीका करताना सबुरीनं घेण्याचा सल्ला सोलापूर जिल्हा शिवसेनेतील मतभेद त्यामुळे उघड झालेले पाहायला मिळतात. शिवसैनिकांनीच खेकड्याचं पोस्टर लावल्याचं पाहायला मिळत आहे. या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतो. माजी मंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदेत घेतलेल्या भूमिकेनंतर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेत दोन गट पडल्याचं पाहायला मिळतं. खेकड्याचं पोस्टर लावून माजी मंत्री सावंत यांच्यावरती शिवसेना पदाधिकाऱ्यांनी टीका केली. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन कसबे आपल्या संपर्कात आहेत. सचिन, दोन गट पडलेले पाहायला मिळतात, नेमकी काय भूमिका घेतली आहे? नक्कीच तन्मय, उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे प्रसाद आता सोलापूर जिल्ह्यामध्ये उमटत आहेत आणि इथल्या शिवसेनेमध्ये दोन गट पडलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कालच तानाजी सावंत यांच्याबद्दल खेकड्याचं पोस्टर लावून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली होती, तर आज पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे की आम्ही तानाजी सावंत यांची पाठराखण करतोय, त्यांची बदनामी जर कोण करत असेल तर त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिलं जाईल. तन्मय, नक्कीच धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. खेकड्याची पोस्टर्स लावण्यात आलेली आहे शिवसैनिकांकडनं, सावंतांची तुलना खेकड्याशी करण्यात आली आहे.